नागपुरात चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. यात एक इसम गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. नागपूर तहसील हद्दीत गांधी महावीर कमर्शियल कंपनीजवळ खर्रा खात असताना आरोपी राजेश झोडापे वय 35 वर्षे आणि अनोळखी इसम अंदाजे वय वर्ष 35 रहाणे गांधीनगर यांच्यामध्ये चहा पिण्यास पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने त्यांच्याजवळील चाकू काढून फिर्यादीच्या पोटात वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. तर यामधील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसील अपराध क्रमांक 256/22 कलम 326 504/34 या गुन्ह्यामध्ये 24 तारखेच्या सकाळी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान गांधीबाग गार्डनच्या समोरच्या जागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये काही 2 इसमांनी चाकूने हल्ला केला होता त्या जखमीवर. जखमी हा जेवण करून रात्रीच्या वेळी तो आपल्या घराकडे जात होता, कामावरून घरी जात होता, आणि त्यावेळेला हा हल्ला झालेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. राकेश नरेश झोडापे वय 26 वर्ष राहणार पाचपावलीच्या हद्दीतला आहे. अक्षय भारत टेंबुर्णे त्याचा मित्र आहे. या दोघांनी किरकोळ कारणावरनं जखमीवर हल्ला केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातले 2 आरोपी अटक केलेले आहेत. नाही, बरोबर आहे, हेच कारण होतं. सकाळी तो पहाटे जात असताना चहा पिण्यासाठी तो थांबला आणि त्यावेळेला हे आरोपी आले आणि आम्हालाही चहा पाज अशा या कारणावरनं आणि तसंच खर्रा खाण्याच्या कारणावरनं या दोघांमध्ये किरकोळ बाचावाची वादविवाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी त्याला स्टॅबिंग केलेलं आहे.